इंधन दरवाढी विरोधात सांगलीत राष्ट्रवादीचे धक्कामार आंदोलन. भाजप सरकारने इंधनात केलेल्या भरमसाठ वाढीविरोधात सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गाडीला धक्कामार आंदोलन करण्यात आले. शहरातील स्टेशन चौक येथील सुरुवात करण्यात आलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दुचाकी वाहने ढकलत ती इंधन दरवाढीचा निषेध केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी सरकारने इंधनाच्या दरात जुलमी वाढ करीत पेट्रोल डिझेल व गॅसचे दर गगनाला भिडवून ठेवले आहेत. सध्याचे जनमत हे या सरकारच्या विरोधात वाढत चाललं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छेदिनाची स्वप्न दाखवून सत्ता हस्तगत केली खरी, मात्र जनतेला अच्छेदिन अजूनही अनुभवता आलेले नाहीत. जनतेचा रोष पाहता दरवाढ करणाऱ्या या सरकारला मुदतवाढ देणार नाही असा विश्वास आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला आहे. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी अच्छेदिनची घोषणा 2014 इलेक्शनच्या आधी केली होती. पेट्रोल स्वस्त करतो, युवकांना नोकऱ्या देतो, शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त दर देतो, अशा वगैरे वगैरे कर्जमाफी करतो, असे वगैरे वगैरे घोषणा केली होती. त्यातील सगळ्यात खोटी घोषणा त्यांची पेट्रोल व डिझेल वाढ. कारण रोज आपण पाहताय 2014 पासून जी दरवाढ होत आहे डिझेल आणि पेट्रोलची, ती आजसुद्धा दरवाढ झालेली आहे. जवळजवळ त्यांचं सरकार आल्यापासून 30 ते 35 रुपयाची वाढ आत्ता डिझेल आणि पेट्रोलमध्ये झालेली आहे. तर त्या वाढीच्या निषेधार्थ आम्ही सर्व राष्ट्रवादीचे आमचे सर्व कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते, नगरसेवक सर्वजण आम्ही त्यांचा निषेध म्हणून रस्त्यावर गाड्या ढकलून आंदोलन केलेलं आहे. पुन्हा एकदा आमची सरकारांना विनंती आहे की त्यांनी भाव अतिशय रास्त आणायला पाहिजेत.